आज आपण बघणार आहोत व्हेज मॅक्रोनी मसाला पास्ता। तर टी टाइम स्नॅक्ससाठी खूप हा छान असा ऑप्शन आहे, झटपट तयार सुद्धा होतो। तर चला बघूया हा पास्ता कसा करायचा ते। नमस्कार, मी मनीषा जानेजे यज्ञकर्मामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर पास्ता करण्यासाठी मी ते 1 लिटर पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर इथे मी हा 200 ग्रॅम मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे। हा पास्ता आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि हा जवळजवळ 10 मिनटं चांगला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला चांगले 10 मिनटं लागतात हा पास्ता शिजण्यासाठी। तर आता मी चेक करत आहे हा पास्ता शिजलेला आहे की नाही। तर 10 मिनटानंतर हा पास्ता शिजलेला आहे, जरासा मला कच्चा वाटतो, आणखी 1-2 मिनटं ठेवून मी हा पास्ता मऊसर शिजवून घेणार आहे। तर हे पहा, आपला पास्ता आता चांगला शिजलेला आहे। मी आता एका चाळणीमधून हा स्ट्रेन करून घेतलेला आहे। त्यानंतर हा पास्ता आपल्याला 10 मिनटं फॅनच्या खाली थंड व्हायला ठेवायचा आहे। लागल्यास तुम्ही यामध्ये 1 चमचा तेलही घालू शकता। त्यानंतर इथे मी 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 चमचे कांद्याची पात, त्यानंतर 2 ते 3 चमचे मी शिमला मिरची बारीक चिरलेली, त्यानंतर 1 चमचा मी टोमॅटो सॉस आणि त्यानंतर 3 ते 4 चमचे बारीक चिरलेलं गाजर, 1 लहान चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि 1 चमचा मी इथे रेड चिली सॉस घेतलेला आहे। तर त्यामध्ये आपण हा पास्ता मसाला जो मिळतो, हा पास्ता मसाल्याचं 1 पाऊच आपण यूज करणार आहोत। तर यामुळे खूप छान अशी टेस्ट आपल्या पास्ताला येते। तर हा इझिली अवेलेबल असतो मार्केटमध्ये। पास्ता ज्यावेळी घेता तुम्ही त्यावेळीच हा मसालासुद्धा घेऊन ठेवा, म्हणजे तो तुम्हाला पास्ता बनवताना उपयोगात येईल। तर आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालून व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण जे बारीक चिरलेलं गाजर होतं ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे आपल्याला जास्त असं शिजू द्यायचं नाही आहे, क्रंच राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे थोडं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर मी ते कांदा घालून व्यवस्थित परतून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे। आता यामध्ये मी जी शिमला मिरची होती ती घातलेली आहे। शिमला मिरची आपल्याला शेवटी घालायची आहे कारण ती पटकन शिजली जाते। त्यानंतर हे जस्ट मी जरासं असं मिक्स करून घेतलेलं आहे, आपल्याला हे जास्त शिजू द्यायचं नाही आहे। त्यानंतर मी आता यामध्ये रेड चिली सॉस घातलेला आहे आणि त्यानंतर टमॅटो सॉस घातलेला आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं या कांद्याच्या फोडणीमध्ये हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपण जो पास्ता मसाला घेतलेला होता तो 1 पाऊच आपल्याला पूर्ण यामध्ये घालायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने पास्ता मसाला यूज केल्यानंतर खूप छान अशी टेस्ट आपल्या पास्ताला येते आणि आपला पास्ता हा झटपट रेडीसुद्धा होतो। तर टी टाईम स्नॅक्ससाठी खूप छान ऑप्शन आहे, खूप छान पद्धतीने आपण हा नाश्त्यालासुद्धा बनवू शकतो। तर हे पहा, हे सगळं व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर हा शिजवलेला पास्ता मी यामध्ये घालून व्यवस्थित परतून घेणार आहे। तर पास्ता आपला चांगला व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। अशा पद्धतीने पास्ता आपल्याला व्यवस्थित सगळा मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे पहा, आता पास्ता मी हा सगळा मिक्स केलेला आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर मिठाचं प्रमाण तुम्ही चेक करून घाला। आता यामध्ये मी थोडी लाल मिरची पावडरसुद्धा घालत आहे कारण हा पास्ता मला थोडा स्पायसी हवा आहे। तर आता गॅसची फ्लेम मी फास्ट केलेली आहे आणि फटाफट आपल्याला सगळा व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे। तर मीठ आपण पास्ता शिजवताना सुद्धा घातलेलं होतं ते चेक करून तुम्हाला हे नंतरचं वाढीव मीठ घालायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा सगळा पास्ता मी मिक्स केलेला आहे। त्यानंतर अगदीच 1/2 पेला किंवा 1/2 पेला पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हे एक झाकण ठेवून 2 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, 2 मिनटानंतर हा पास्ता मी असा सगळा मिक्स करून घेत आहे। हा पास्ता आपला चांगला शिजलेला आहे आणि आता मी यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी ही कांद्याची पात जी घेतलेली होती ती घालत आहे। तर आता पास्ता आपला सर्विंगसाठी रेडी झालेला आहे। खूप छान टेस्टी हा लागतो आणि झटपट तयारसुद्धा होतो। तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही टी टाईम स्नॅक्ससाठी म्हणून हा पास्ता रेडी करू शकता किंवा मग सकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा हा पास्ता रेडी करू शकता। लहान मुलांना डब्यात द्यायला सुद्धा हा पास्ता खूप छान लागतो। तर असा झटपट तुम्ही पास्ता रेडी करा आणि त्याचा आस्वाद घ्या। तर हे पहा, हा खूप गरम आहे, मी खाली प्लेट घेऊन हा असा सर्व करत आहे। खूप छान पद्धतीने हा रेडी झालेला आहे, अगदी झटपट तयार होतो
आपण पास्ता मसाला वापरून केल्यामुळे हा अगदीच छान सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पास्ता बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या। तसेच आपल्या जाणीव यज्ञ चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट शेअर करा।